तर मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली, तरी मात्र त्यांच्याशी बहुतांश नेते असहमत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता गेल्या अनेक दशकांचा हा वाद संपल्याचं आहे. अयोध्येच्या निकालानंतर विविध समाजांच्या काय प्रतिक्रिया येतात याची उत्सुकता आणि चिंता देशाला होती. वादग्रस्त जमीन संपूर्णतः राम जन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या बहुतांश नेत्यांनी स्वागत केलं असलं तरी काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही निकालाबाबत नापसंती व्यक्त केली, तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष जफरयाब जिलानी यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत चाचपणी करणार असल्याचं सांगितलं. हमारी जमीन के सूट नंबर 4 की थी, वो पूरी की पूरी उन्होंने सूट नंबर 5 के प्लेंटिफ को दे दी. ये हिस्से हम बहुत ज़्यादा डिससेटिस्फाइड हैं क्योंकि आर्टिकल 142 के तहत उन्होंने ये इस्तेमाल किया है, लेकिन हम नहीं समझते कि आर्टिकल 142 का स्कोप यहाँ तक है कि किसी के वेस्टेड राइट को आप ले सकते हैं. फिर भी इस पर अभी हम मशवरा करेंगे. हिंदुस्तान का मुसलमान इतना गया गुजरा गिरावा नहीं है कि वो 5 एकड़ जमीन अपने अल्लाह के घर की तामीर के लिए जमीन नहीं खरीद सकता. उत्तर प्रदेश में हम अपने एक लीगल हक के लिए लड़ रहे थे, हमको किसी से खैरात की जरूरत नहीं है 5 एकड़ जमीन की. मात्र या खटल्यात पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूखी यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार नाही असं स्पष्ट केलं. ओवेसी हे बोर्डाचे सदस्य नाहीत. कोणी फेरविचार याचिकेची भाषा करत असेल तर त्याचा सुन्नी वक्फ बोर्डाशी काहीही संबंध नाही असं फारूखी म्हणाले. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड द्वारा इस फैसले का कोई रिव्यू या क्यूरेटिव पिटीशन फाइल नहीं किया जाएगा. यदि किसी व्यक्ति या अधिवक्ता या किसी संस्था की तरफ से ये कहा जा रहा है कि हम इसमें रिव्यू फाइल करेंगे तो ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड का की तरफ से ना माना जाए. तर दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. आता फेरविचार याचिकेची गरज नसून हा वाद आता मिटला पाहिजे असं ते म्हणाले. सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा हम उसको मानेंगे, तो आज पूरे मुल्क के मुसलमानों को इस फैसले को मानना चाहिए. बल्कि मैं तो ये बात कल भी कही और इससे पहले भी कहता रहा हूँ कि मुल्क के आवाम को माननी चाहिए. चाहते हैं कि इस मामले का बस यहाँ निपटारा हो, ऐसा आप सुनाना चाहिए. मैं ही नहीं बल्कि मुल्क के आवाम की राय है कि अब यहाँ अंत हो जाना चाहिए. निकालानंतर काही नेते संस्थांनी नाराजी व्यक्त केली असली तरी मुस्लिम समाजानं हा निर्णय मोकळ्या मनानं स्वीकारलाय. मुस्लिम धर्मगुरू नेते आणि समाजानं घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.